नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण ॲज वी गो फ्रॉम थर्ड टू फोर्थ यामध्ये काय शिकणार आहोत, तर विद्यार्थ्यांनी मोठं झाल्यावर काय बनलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे ह्याच्याबद्दल काही गोष्टी शिकणार आहोत. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ह्या मुलींना मोठं झाल्यावर काय व्हायचंय. तर आपल्यासोबत काही मुली आहेत. मला सांगते का तू तुला काय बनायचंय स्वरा? मला डॉक्टर बनायचंय. तुला डॉक्टर का बनायचंय मला सांगशील? डॉक्टर मला माझं स्वप्न होतं की मला डॉक्टर बनायचं. मला डॉक्टर आवडतात कारण की जेव्हा आपण एखादं माणूस आजारी असून आपण त्याला बरं करतो तर एखाद्याची मदत करून आपल्याला छान वाटतं, म्हणून मला डॉक्टर बनायचंय. बघा, स्वराला डॉक्टर बनायचंय. त्याच्यानंतर आपण विचारूया हिला, तुला काय करायचंय बाळा? मला कलेक्टर बनायचंय. कलेक्टर? वा, का बनायचंय तू? का बनायचंय तुला कलेक्टर? मला गरिबांची मदत करायची. बघा किती सुंदर विचार आहे, तिला गरिबांची मदत करायची आहे म्हणून तिला कलेक्टर बनायचंय. तर आता आपण हिला विचारूया, हिला काय बनायचंय? तुला काय बनायचंय रे बेटा? मला शिक्षक बनायचंय. अरे वा, हिला आपल्यासारखं बनायचंय, शिक्षक बनायचंय. आणि का बनायचंय तुला शिक्षक? मला ना आज आपल्या देशातल्या मुलांना मोठं करायचंय आणि माझ्याकडूनच त्यांना काहीतरी व्हावं म्हणून माझं हे स्वप्न आहे. बघा किती सुंदर स्वप्न असतात मुलांचे. पण तिला शिक्षक व्हायचंय कारण तिला लहान मुलांना शिकवायचंय, त्यांना मोठं करायचंय. आपण आता तिला विचारूया की तुला काय बनायचंय. मला सोल्जर बनायचंय. तुला का बनायचंय सोल्जर सांगशील मला? अरे वा, तुम्ही तुम्हा चौघांना पण किती सुंदर सुंदर स्वप्न आहे तुमचे. कुणाला सोल्जर बनायचं आहे, कुणाला डॉक्टर बनायचं आहे, कुणाला काय बनायचं, तुला कलेक्टर बनायचं आहे, त्याच्यानंतर शिक्षक बनायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लहान असताना पासनं आपली स्वप्न हे बुनायला तयार होत असतात. असेच या विद्यार्थ्यांसारखे तुमचेही स्वप्न असेल, तर तुमचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतापासनं काय प्रयत्न करता, तुम्ही पण लोकांची मदत करायसाठी काय करता ह्याच्याबद्दल तुमच्या मित्रांसोबत बोला. चला तर मग तुमच्या मित्रांसोबत बोलून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल की तुम्हाला का असं वाटलं की तुम्हाला हे बनायचंय. धन्यवाद.